दिवसेंदिवस उन्हाचे प्रमाण वाढू लागले असून मानवासोबतच जनावरांना लाही सहन करावी लागत आहे. त्यातच सहजासहजी चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील अबोना, कणाशी, दळवट, चनकापूर आदी भागात मेंढपाळांची भटकंती सुरू आहे. हिरवा चारा शोधण्यासाठी मेंढपाळांची भटकंती यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचे व दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी दाखल झाले आहे. आता गेल्या महिनाभरापासूनची चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे, परंतु मेंढपाळांना पाणी व चारा शोधण्यासाठी या गावातून दुसऱ्या गावात कुटुंबासह शिवार फेरी करत जावे लागत आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस पडून देखील मार्च अखेरपासून तीव्र पाणी टंचाई भासू लागले. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू व पालेभाज्या व फुलशेती रिकामी केली असल्याने थोडाफार हिरवा चारा व झाडपाला शेळ्या मेंढ्यांना मिळत आहे. परंतु खेड्यापाड्यावरील पाण्याचा जलसाठा ही कमी झाल्याने मेंढपाळकरांची घोड्यावरून दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, लहान मुलांसह उन्हातानात भटकंती सुरूच. पिण्याच्या पाण्याची टंचाई मात्र मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. चौकट पालातील जनावरांसाठी चारा शोध ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात. जिथे हिरवं रान तिथे त्यांचा मुक्काम. जनावरांवर पोटच्या पोरा इतकंच त्यांचं प्रेम. त्यांच्या रोजच्या सवयी, त्यांचं भरण पोषण त्यावरच अवलंबून आहे. नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार.